ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा इथल्या अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करत जिल्हा प्रशासनानं 5 बोटी जाळल्या तर 6 बार्ज आणि 8 सक्षम पंप पाण्यात बुडवले. प्रशासनानं 3 मोठे बार्जही जप्त केले आहेत. तहसीलदार युवराज बांगर, नायब तहसीलदार दिनेश पैठणकर आणि वासुदेव पवार यांच्या पथकानं ही कारवाई केली. या कारवाईत सुमारे 4,60,000 रुपयांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावली तर काही मालमत्ता जप्त केली. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनानं ही कारवाई केली.